पूरे देश में शिव जन्मोत्सव की धूम है। जानता राजा स्वराज्य स्वामी छत्रपति शिवाजी महाराज के जयंती के उपलक्ष्य में विभिन्न स्थानों पर कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। इसी श्रृंखला में दक्षिण नागपुर के विधायक मोहन मती की अगुवाई में भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा एवं भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपुर द्वारा सक्करदरा झील पर लाइट शो का आयोजन किया गया था। गौरतलब है कि मोहन मते मित्र परिवार एवं दक्षिण नागपुर भारतीय जनता पार्टी द्वारा आयोजित इस कार्यक्रम की शुरुआत में ढोल ताशा पदक ने मान वंदना दी, जिसके शिव जयघोष के साथ कार्यक्रम को शुरुआत हुई, जहां इस समय लाइट शो, लेजर शो, फटाका शो, ड्रोन शो आदि आयोजनों के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज को मान वंदना दी गई। लाइट शो के दौरान प्रभु राम, छत्रपति शिवाजी महाराज, मोती फॉर इंडिया, देवेंद्र फॉर महाराष्ट्र, तो वहीं मोहन मते फॉर साउथ नागपुर ऐसा लाइटिंग द्वारा दर्शाया गया। इस समय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की भी प्रतिमा लाइट के माध्यम से दिखाई गई, जहां विशेष रूप से राजे मुद्दूजी भोसले, राजे संग्राम सिंह भोसले, एनआईटी चेयरमैन मनोज कुमार सूर्यवंशी, आयोजक एवं दक्षिण नागपुर के विधायक मोहन मते, गिरीश व्यास, भाजपा उपाध्यक्ष संजय भेंडे आदि विशेष रूप से मौजूद थे, जहां प्रतिक्रिया देते हुए विधायक मोहन मते ने शिव स्मृति को नमन किया। छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दक्षिण नागपुरात भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एक लेजर शो, ड्रोन शो आणि फटाका शो हा मी इथे घेतलेला। खऱ्या अर्थाने ज्या राजामुळे आज आमचं अस्तित्व आहे, ज्या राजामुळे आज आम्ही जिवंत आहोत, त्या राजाचं स्मरण सातत्यानं होत राहावं आणि येणारी पिढी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपले राजे ज्या पद्धतीनं आपल्यासाठी लढले, भिडले, झगडले, त्याच हिशोबाने धर्मासाठी आपण सातत्यानं आणि सदैव तयार राहावं, ही प्रेरणादायी काम त्यांनी करावं। आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्यानंतर जी तरुणाई आहे, त्या तरुणाई त्यांच्यात चैतन्य निर्माण होते, प्रेरणा निर्माण होते का आपण महाराजांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे की देशाकरता जे काही केलं आहे ते आपणही देशाचे पाईक म्हणून आपण खडून नका होईना, आपण या देशाकरता काही करू शकतो। आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हे नवीन तरुण वर्गात किंवा किशोर वयात ज्या आपल्याला संस्कार पडतात महाराजांविषयी जो आदर आज आमच्या मनात आहे ते आम्ही लहान बाळापणापासून घेतलेला आहे। आणि त्याच्यामुळं येणारी जी तरुणाई आहे त्यांनी महाराजांचा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनात महाराजांसारखं तर कोणीच बनू शकत नाही, पण महाराजांचा एक गुण तरी त्यांनी अंगीकारावा एवढंच आव्हान त्या सगळ्यांना करायचं आहे। इस कार्यक्रम में मौजूद मान्यवरोंनी आयोजन समिती एवं आयोजक मोहन मते के इस सराहनीय कदम की प्रशंसा की, जहां मौजूद महाराज राजे मुद्दूजी भोसले ने शिव स्मृति में आयोजित इस विशेष पहल का अभिनंदन किया। सर्वप्रथम शिवजयंतीच्या निमित्त मी सगळ्यांना 374 शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो। आजचा हा जो नागपूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्याला आदरणीय मोहनभाऊ मतेंकडनं हा नागपूरसाठी एक युनिक कार्यक्रम, हा लाईट शो, युनिक असा लाईट शो इथं सादर करण्यात आलेला आहे नागपूरकरांसाठी। एक जसं राम जन्म मंदिरासाठी लाईट शो केला होता त्याप्रमाणे शिवजयंतीच्या उपलक्ष्य जर छत्रपती शिवाजी महाराजांवर हा लाईट शो करण्यात येत आहे। हा नागपूरकरांना एक आनंदी आणि बघण्यालायक एक उत्सव हा नागपूरकरांसाठी इथं केलेला आहे। आम्ही मोहन भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमला यासाठी शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं ते आयोजन, विविध आयोजन ते करत असतात आणि अशाच प्रकारचे ते या नागपूरमध्ये असे कार्यक्रम करत राहो यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। इस समय मौजूद सभी गणमान्यों ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को नमन करते हुए उनके शौर्य का बखान किया, तो वहीं ऐसे राजा की हम प्रजा है और उनके आशीर्वाद से आगे बढ़ रहे हैं, यह गर्व की बात है, ऐसा भी उन्होंने इस वक्त कहा। मी संग्राम सिंह भोसले, हा जो शिव जयंती निमित्ता आमचे आमदार भुवनजी मते ऑर्गनाइज केलेला प्रोग्राम एक उत्कृष्ट प्रोग्राम आहे, याच्यातून चांगल्यात चांगला मेसेज हा जनतेपर्यंत जाईल। शिवाजी महाराजांचे आदर्श आणखी त्यांचा उपदेश हा जनतेपर्यंत पोहोचतो हे महत्त्वाचं आहे। ते आदर्श त्यावेळेस सुद्धा रेलेवंट होते, आज त्याच्यावेळी जास्ती रेलेवंट आहेत आणि म्हणून हा जो कार्यक्रम जो ऑर्गनाईज केलेला आहे हा मेसेज पुढं जनतेपर्यंत पोहोचायचा कार्यक्रम जो ऑर्गनाईज केलेला आहे तो एक नंबरचा आणि उत्कृष्ट आहे। मी आमदार मोहन मतेंना याच्यावरती धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या प्रकारचा चांगला
कार्यक्रम करून जनतेपर्यंत योग्य तो मेसेज देण्याची व्यवस्था केली. धन्यवाद. मी मनोज कुमार सूर्यवंशी, NIT चेअरमन आणि NMRDA कमिशनर. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझ्या मनाची स्थिती आनंदाच्या डोळी आनंद तरंग अशी झालेली आहे. या भागाचे कार्य सम्राट आमदार आदरणीय श्री मोहनजी मते साहेब नागपूरकरांना असे कार्यक्रम आयोजित करून मोठी मेजवानी देत असतात. शिवपुराणनंतर शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जो लाईट अँड साऊंड शो या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सौभाग्य मला लाभलं याच्याबद्दल मी मते साहेबांचा आभारी आहे आणि या कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरा कडे के साथ मनीष टेमडे की रिपोर्ट.